शत जर काही बनायचे झाले तर गरुड बना, पोपट कधीच नाही। पोपट बोलतो तर खूप, पण जास्त उंचीपर्यंत उडू शकत नाही। त्याउलट गरुड शांत असतो, पण खूप उंच आकाशात उडतो, एवढा की आकाशालाही गवसणे घाले। मित्रांनो, आज आपण पक्ष्यांचा राजा गरुड याच्या 7 अशा क्वालिटीज बघणार आहोत, ज्यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळेल। या 7 क्वालिटीज आपल्याला आयुष्याचे 7 इम्पॉर्टंट दृष्टिकोन प्रदान करते। चला तर मग, गरुडाचा पहिला गुण, ईगल फ्लाय अलोन। गरुड हा प्रसंगी एकटा उडतो, पण बाकी पक्ष्यांच्या तुलनेत खूप उंच उडतो। गरुड एकटा उडेल, परंतु कधी चिमणी व इतर छोट्या पक्ष्यांसोबत उडणार नाही। गरुड नेहमी गरुडासोबत उडतो किंवा एकटा उडतो। अर्थात आपल्याला आपले ध्येय गाठायचे असेल तर छोट्या विचारांच्या लोकांपासून दूर राहा, एकटे राहा, पण तुम्हाला मागे खेचणाऱ्या नकारात्मक लोकांपासून दूर राहा। कारण ही तीच वेळ आहे जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखू शकता। म्हणतात ना, फुलासंगे माती सवास लागे, म्हणून दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे, आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे। गरुडाचा दुसरा गुण, ईगल्स हॅव विजन, त्याची असाधारण दृष्टी। गरुडाची दृष्टी खूप क्लिअर आणि स्ट्रॉंग असते। गरुड आपल्या शिकारीला 5 किलोमीटर दूरवरूनच बघून घेतो, आणि एकदा का त्याला आपले लक्ष दिसले, त्यानंतर रस्त्यात कितीही अडचणी आल्या तरी आपले लक्ष साध्य करूनच तो थांबतो। अर्थात तर आपले लक्ष स्थिर ठेवा। एकदा लक्ष ठरलं, त्यानंतर ते लक्ष साध्य करण्यासाठी कितीही अडचणींचा सामना करावा लागला तरी 72, पण मागे मात्र वळायचं नाही, हार मानून थांबायचं नाही। थांबायचं तेव्हाच जेव्हा आपण आपले लक्ष साध्य केलेलं असेल। तिसरा गुण, ईगल नेव्हर ईट डेड थिंग्स। गरुड कधीही मेलेलं भक्ष्य खात नाही, तो नेहमी जिवंत शिकार करतो। अर्थात आपला भूतकाळ हा त्या मेलेल्या भक्ष्याप्रमाणे आहे, त्या भूतकाळावर लक्ष केंद्रित करू नका। भूतकाळाला भूतकाळात राहू द्या, मग तो चांगला असो अथवा वाईट। भूतकाळात रममान व्हाल तर तो तुमचा वर्तमान नक्कीच खराब करेल। त्यामुळे भूतकाळात रमणे सोडून वर्तमानात जगायला शिका। त्या गरुडाप्रमाणे बना जो मेलेल्या भक्ष्याला कधीच खाणार नाही। गरुडाचा चौथा गुण, ईगल गेट्स व्हेरी एक्सायटेड व्हेन अ स्टॉर्म कम्स। गरुड पक्षी हा खूप दृढ असतो। गरुड वादळात अतिउत्साही होतो। पावसात जेव्हा इतर पक्षी आपल्या घरट्यांमध्ये किंवा झाडाच्या फांद्यांवर विसावा घेण्यासाठी लपतात, तेव्हा गरुड मात्र वादळाच्या जोरदार हवेसोबत त्या वादळाच्या सहाय्याने उंचच उंच उडतो। इतका उंच उडतो की तो ढगांच्या वर जाऊन पोचतो। अर्थात काय तर संकटातही आनंद शोधायला शिका। नेपोलियन हिल एकदा म्हणाला होता की मोठी संकटे ही एकटी येत नसतात, आपल्यासोबत एक संधी घेऊन येतात। आपणही अशा संधींचा शोध घ्यायला हवा। ज्या दिवशी तुम्ही संधी ओळखायला शिकलात, तेव्हा सगळी संकटं खाली आणि तुम्ही त्या संकटांवर असाल। गरुडाचा पाचवा गुण, ईगल ऑलवेज रिमूव्ह सॉफ्ट ग्रास फ्रॉम इट्स नेस्ट। गरुड नेहमी आपल्या घरट्यांमधून मऊ गवत काढून टाकतो, जेणेकरून त्याची पिल्लं त्या घरट्यात कम्फर्टेबल होऊ नये। कारण जर ते त्या घरट्यात कम्फर्टेबल झाले तर ते तिथेच राहणे पसंत करते, आणि गरुड असं कधी होऊ देत नाही। गरुड पक्षी असून देखील त्याला हे माहीत आहे की देअर इज नो ग्रोथ इन कम्फर्ट झोन। आणि आपण जर माणसे आहोत तरीसुद्धा आपण हे लक्षात घेत नाही की आपण आज जितक्या कम्फर्टमध्ये राहू, येणाऱ्या काळात आपण तितकेच अनकम्फर्ट होऊ। गरुडाचा सहावा गुण, ईगल्स आर फिअरलेस। गरुड निर्भय असतात। ते कधीच आपल्या शिकारीचा साईज किंवा शक्तीला शरण जात नाही। ते नेहमी जिंकण्यासाठीच टक्कर देतात। अर्थात कितीही मोठ्या असू द्या तुमच्या समस्या किंवा संकट, हरकत नाही, पण कधीच लढल्याशिवाय हार मानू नका। आणि लढा असे की जिंकण्या वाचून पर्यायच नसेल। गरुडाचा सातवा गुण, ईगल पोजेस व्हायटॅलिटी। गरुडांमध्ये जीवनशक्ती आहे। गरुड जवळपास 40 वर्षांचा होतो तेव्हा त्याच्या शारीरिक क्षमता अचानक कमजोर व्हायला लागतात। त्याचे पंख कमजोर होऊन त्याच्या छातीला चिपकायला लागतात, त्यामुळे तो पूर्वीसारखा उडू शकत नाही। त्याची चोच खूप निमुळती होते। त्याचे पंजे अगदी लवचिक होतात, त्यामुळे तो शिकार करू शकत नाही। अशावेळी त्याच्यासमोर 3 ऑप्शन असतात, एकतर आपल्या शरीराचा त्याग करणे, किंवा गिधाडांसारखं मृत किंवा इतरांनी सोडलेल्या भक्ष्यावर उदरनिर्वाह भागविणे, किंवा मग तिसरा, बदलाला स्वीकारून वेदना सहन करून
पुन्हा जगण्याचे बळ प्राप्त करणे. आणि गरुड हा तिसरा पर्याय स्वीकारतो. तो पहाडाच्या अत्युच्च शिखरावर पोहोचतो. तेथे तो आपलीच चोच खडकावर आपटून आपटून तोडून टाकतो आणि नवीन चोच येण्याची वाट पाहतो. एकदा नवीन चोच आली की त्या धारदार चोचीने आपले वजनदार व दुर्बल पंख कुरतडून टाकतो. याला 5-1 महिन्याचा कालावधी लोटतो. नवीन पंख, नवीन चोच, नवीन पंजे परत आल्यानंतर तो पुन्हा उडतो. आता मात्र पूर्वीपेक्षा अधिक उंच उडतो. अर्थात काय? तर कधीकधी आपण आपल्या जुन्या सवयी सोडून देण्याची गरज निर्माण होते आणि आपण ते करावं, मग ते कितीही कठीण काम असू देत, ते आपल्याला करावंच लागेल. अशा गोष्टी ज्यांचं विनाकारण आपल्या मनावर ओझं असतं, त्या गोष्टींची आपल्या आयुष्यात किंमत शून्य असते, अशा गोष्टींना सर्वांनी सोडलेलंच बरं आणि आयुष्याला एका नव्या वळणावर एक नवीन सुरुवात केव्हाही करता येऊ शकते हे शिकायला हवं.